शुभेच्छा दिल्ली चला चार धाम शत्रुचन लावून घ्या आणि समोरच्या कक्षामध्ये मी राहुल भोईर यांना आमंत्रित करतोय। स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही आठवी मॅच आपण पाहतोय। नंदेव स्पोर्ट आणि चार धाम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी, त्यानंतर भोईर इलेवन, श्री गणेश अ, आर के स्पोर्ट आणि श्री गणेश ब। रवी पाटील आणि प्रभाकर भोईर अशी सलामीर जोडी नंदेव स्पोर्ट या संघाकडून। गोलंदाज केतन माली, चला फास्ट केला। केतन शॉर्ट रन अप, पहिला चेंडू फुल टॉस, लाईन थोडीशी चुकीची, चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमा पार, प्रल्हाद पाटील सरांचा इशारा येतो चौकार। रविकांत पाटील आणि प्रभाकर भोईर अशी आणि इथे ट्रिपल अचित, लेटकटचा फटका खेळायचा होता, चेंडूचा अंदाज बांधता आला नाहीये। आणि चार या धावसंख्येवर रवी पाटील बाद झालेले आहेत। नंदू माली येतोय आणि अगदी आयसीसी वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघानं पाकिस्तान संघाला पराभूत केलेलं आहे। अभिनंदन भारतीय संघ विजय झालेले आयसीसी T20 वर्ल्ड कप मध्ये प्रतिस्पर्धी पाकिस्तान या संघाच्या अगेन्स्ट भारतानं अगदी निसटता विजय मिळवलेला आहे। अभिनंदन। तर मायक्रोफोन वर सज्ज होतील राहुल भोईर सर। थँक्यू, थँक्यू सो मच। तर सामन्याला होते सुरुवात, नंदेव स्पोर्ट्स आणि भारतानं मात्र सामना जिंकलाय। अक्षरशः सर्वांचं कस आणि सर्वांचं लक्ष लागलं होतं, घाम तर भरपूर फुटला होता, मग शेवटच्या अंतिम 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 आणि अंतिम अंतिम टप्प्यामध्ये येऊन
विराट ने मात्र विराट खेळ केला आणि जिंकून दिला सामना भारताला। पाच धावा स्कोरबोर्ड वरती आज नक्कीच जल्लोष आणि जल्लोष आणि जल्लोष होणार आहे, कारण का दिवाळी देखील आहे आणि त्या शुभ मुहूर्तावरती आपण सामना देखील जिंकला। याच्यानंतर गाणं लावायचं आपण षटकाच्या नंतर। स्कोर कार्ड वरती धावा पाच, या दरम्यानचा फुल टॉस, त्याचा जास्त काय फायदा घेता आला नाही या बॅटर प्रभाकर भोईरला। स्कोरबोर्ड एक न जातो पुढे, स्कोरबोर्ड देखून धावा आपल्याला दरम्यान सहा पाहायला मिळत आहेत। सहा धावा स्कोरबोर्ड वरती आहेत। पहिलं षटक बॉलर केतन माईच, अच्छा पहिला दिवस एमपीएल मानकोली प्रीमियर लीगचा। ऑन साइडला टर्न केला, शॉट भरपूर सुंदर खेळलेत, तिथे फिल्डर देखील आपण बघतोय उपस्थित आहेत। चेंडू चुसून फेक केली जाईल, तोपर्यंत दोन धावा तर धावून कंप्लीट झालेल्या आहेत आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन न जाते पुढे। नांदेड स्पोर्ट्स टीमची जी धावसंख्या ती आदर ती आठ वरती आपल्याला पाहायला मिळते। आठ धावा स्कोरबोर्ड वरती आहेत। रवी पाटीलनं चार धावांचं योगदान दिलं, प्रभाकर भोईरनं एक धाव बनवली आहे, नंदू माईच्या बॅटमधून दोन धावा आल्यात आणि स्कोर कार्ड पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना नांदेव स्पोर्ट्सचा धावपलक आहे आठ या आकड्यावरती। आजचा पहिला दिवस भरपूर जल्लोषानं भरपूर जोमानं या स्पर्धेला सुरुवात झाली। मागच्या 26 वर्षापासून ही परंपरा आपण पाहतो आणि जपली जाते आहे परंपरा मानकोली गावाच्या माध्यमातून। यावेळचा रिटर्न क्रीजच्या भरपूर चेंडू बाहेर आहे, अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय। प्रल्हाद पाटील सर सातत्यानं चांगली त्यांची कामगिरी। स्कोरबोर्ड देखून धावा नऊ आहेत, नऊ धावा स्कोरबोर्डवरती। पहिल्या दिवसामध्ये भरपूर चांगलं खेळ आपल्याला पाहायला मिळालं, अजून येणाऱ्या दोन दिवसामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट आणि भरपूर चांगला खेळ आपल्याला एन्जॉय करता येईल। स्लिप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क आता मात्र अजिबात नाहीये। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। अप्रतिम चेंडू आणि डांगी गोल करत असताना बॅटरची यस डीज नवीन बॅटर
वैभव माई वैभव ने पहिल्या मैच मध्ये का बैटिंग केली होती अप्रतिम आणि जबरदस्त बैटिंग केली होती 13 बॉल मध्ये 30 धावा बनवले होते चांगली बॉलिंग देखील केली होती आता पुन्हा एकदा तो आला मैदानाच्या आत मध्ये स्कोर कार्ड जर आपण विचार केला तर स्कोर बोर्ड वरती 19 धावा 9 आहेत नांदेड स्पोर्ट्स पहिल्या इनिंग मध्ये बैटिंग करत असताना चलो थोड़ा सा वे कमी घ्या प्लीज जास्त वे आपण खर्च करायचं नाहीये शारदाम स्पोर्ट्स ने पहिली मैच जिंकली होती आणि पहिला सामना जिंकला होता नांदेड स्पोर्ट्स ने म्हणजे दोन्ही टीम ने एक एक मैच जिंकली आहे हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे दोन्ही टीम साठी साकिंग इनला वैभव सुंदर आहे चेंडू अपील स्ट्रॉंग स्ट्रॉंग अपील मत अंपायर सहमत नाहीये स्ट्रॉंग अपील होती स्क्वेअर लेगच्या अंपायरला तुम्ही अपील करून जमणार नाहीये का तुम्हाला अपील जी काय करायची मेन अंपायर कडे करावी लागेल कारण का कॉट बाईनचा जो निर्णय आहे जो डिसिजन आहे तो तुम्हाला नक्की जर जो काय निर्णय असेल ते मेन पंच देतील स्क्वेअर लेगच्या अंपायर निर्णय देणार नाहीयेत अंपायर आपल्या जागेवरती स्तब्धपणे उभे अप्रतिम कामगिरी तिन्ही जे आमचे ऑफिशियल अंपायर आहेत त्यांची सुंदर कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली एमपीएलच्या माध्यमातून स्कोर कार्ड मध्ये एकूण धावा आहेत 9 फुल टॉस सामिंगे फिल्डर तिकडे उपस्थित आहेत चेंडू शोषून फेक केली जाईल दुसरा धावेचा प्रयत्न वेगाने केलाय आणि पाहता पाहता ही दुसरी देखील धाव कंप्लीट करत असताना सिंगल डबल धाव देखील खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट आहे या दोन धावेच्या मदतीने नांदेड स्पोर्ट्स टीमची धाव संख्या 11 दुहेरी अंकामध्ये 11 वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळतीय 11 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत षटकातील पुढील चेंडू विकी पाटील लपी बॉलर लपी बॅटर साठी यावेळेचा फटका तर सुंदर आहे आणि धावा देखील इतना चांगला मिळतील हा क्लास वैभव माईचा क्लासिकल शॉट बिगिट सिक्सर
शॉट अप्रतिम जबरदस्त फटका है, टाइमिंग बेमिसाल पाठवला चेंडू स्क्रीन च्या दिशेने, सुपर शॉट सिक्सर। रेडी होते आणि मोहित केनीचा मात्र स्वागत केलाय सिक्सरनं, पहिला चेंडू डॉट, सेकंड बॉल वरती उत्तर लगेचच, क्विक रिप्लाय सिक्सरच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 27 आकड्यावरती। पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना नांदेव स्पोर्ट्सची धावसंख्या आता मात्र वेगानं पुढे चालली आहे। मोहित षटकातील पुढील चेंडू, बॅकफुटला जाऊन स्लाइस करत असताना शॉट चांगला आहे, तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे, चेंडू चोचून फी केली जाईल, दुसरी धाव वेगाना कंप्लीट करत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते आहे, कारण का इथनं स्ट्राईक हवी वैभव माईला आणि तेच करत असताना शॉट खेळल्या खेळल्या लगेचच कॉल होता की इथनं आपल्याला दोन धावा कंप्लीट करायचे आहेत। सेन्सिबल क्रिकेट, दोन धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन जाते पुढे, स्कोर कार्ड 29। फुलर लाईनचा चेंडू अप्रतिम आहे, बॉटमनचा तेवढा चांगला वापर करत असताना बॅकलिपला खाई ठेवून ऑनसाईडला फटका खेळले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग बघा किती चांगली आहे आणि किती वेगानं ही दुसरी धाव कंप्लीट करत असताना कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये, फिल्डरवरती दबाव बनवण्याचा वारंवार प्रयत्न करत असताना वैभव माई आणि या दोन धावा इथनं अजून मिळत आहेत। अंपायर काहीतरी चर्चा करत असताना काहीशी चर्चा बघूया, चर्चा केल्याच्या नंतर अंपायरचा योग्य तो डिसिजन, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल। व्हेरी गुड अंपायरिंग, खूप चांगले आणि सुंदर निर्णय आपल्याला आमचे तिन्ही जे अंपायर आहेत, राजेंद्र पाटील सर, प्रल्हाद पाटील सर, परेश महाजन सर, आमचे ऑफिशियल तीन अंपायर। आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा बरोबर संपर्क नाही, स्वतः मात्र बॉलर चेंडूपर्यंत पोहोचलाय, थोडीशी खराब फिल्डिंग, आता इथनं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि धाव धाव मिळणार नाहीये, धाव एकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते एक न पुढे, स्कोरबोर्ड 32 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत। नांदेव स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट चार धाम स्पोर्ट्स, दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकली ज्ञानेश्वर, म्हणजे ही मॅच भरपूर महत्वाची आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। वरती स्कोरबोर्ड, ज्ञानेश्वर थोडीशी मजा घेत असताना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्याच्यानंतर आमचे मित्र अल्पेश गायकवाड आणि एक वेगळी संकल्पना या एवन जोडीच्या माध्यमातून आपण बघतो, डिजिटल स्कोरिंग जी आहे ती संकल्पना आता मात्र आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल। भिवंडी नगरीमध्ये स्कोरची अपडेट, बॅकफुटला जाऊन स्लाइस करत असताना शिवमची चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, धाव इथनं घेतलेली नाही आहे, त्याचं कारण इथनं स्ट्राईक हवी आहे वैभव माईला, षटक चला पाणी घेऊन जा, षटक संपलेले आहे, तीन ओव्हरचा खेळ संपला, तीन ओव्हरच्या अखेरीस नांदेव स्पोर्ट्स, धावसंख्या 32 आहे, पाण्याची मागणी केली जाते, 32 धावा स्कोर बोर्डवरती आहेत, अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे, यापुढील सामना केनी सर दीपू माई याच्याकडनं पारितोषिक असणार आहे बॉलर शिव माईसाठी, विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं बक्षीस आहे दीपू माई, जे का प्रतिम खेळाडू आहेत मानकोळीचे, त्यांच्याकडनं हा बक्षीस असणार आहे।
फुल टॉस आहे, त्याचा जास्त काय फायदा घेता आला नाही. ऑन साइडला फटका खेळलेत, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, चांगली फिल्डिंग झाली, उचलून फेक केली जाईल. दुसरी धाव वेगानं कंप्लीट करत असताना किती चांगलं कॉर्डिनेशन आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट फिटनेस खूप महत्वाचं असतं क्रिकेटसाठी. तो फिटनेस आपल्याला वैभवचा पाहायला मिळतो, खूप सुंदर फिटनेस आहे त्याचाच कारण सिंगल डबलला ज्या धावा आहेत धावून खूप चांगल्या तो घेत असताना. आणि या इथनं दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन जाते पुढे. स्कोअर कार्डवरती धावा 34 आहेत. अंतिम षटकामध्ये शिवम आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवरती. 24 धावा इंडिव्हिज्युअल नाबाद आतापर्यंत फलंदाज वैभव माईशा. त्यानं चेंडू खेळलेत 11 मध्ये 24 बनवल्यात. चांगला चेंडू आहे, गती कमी केली आहे. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा स्कीड देखील झाला आणि फिंगर रोल करत असताना विकेटचा जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वर आपण सकाळीच बघितली विकेट, पाटा विकेट आहे आणि अप्रतिम काय विकेट बनवली गेली आहे. जबरदस्त विकेट आहे आणि या विकेटवरती आता मात्र त्या विकेटचा फायदा घेत असताना बॉलर शिवम माई. सहा षटक भरपूर महत्वाचा आहे. समोर वैभव माई आहे, वैभवने इम्प्रेस केला एमपीएल मध्ये, भरपूर चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत केलेली आहे. तर बघूया या अंतिम षटकामध्ये कशी बॅटिंग त्याची असणार आहे. धावपलक 34 वर पुढील चेंडू. अकोटाप्पाचा ऑन साइडला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न अंपायर सांगतायत. व्हाइट बॉल आहे, ऑपस्टिकच्या रिटर्न क्रीजच्या भरपूरच बाहेर आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या झाली 1 नंबर. स्कोर कार्ड 35. षटकातील पुढील चेंडू वैभव माई. साकिंग इनला फटका अवैध केलेत. मी सामेंगे शॉट, झेलची संधी तर नव्हती, फिल्डिंग अप्रतिम झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील इथं कंप्लीट करत असताना धावा धावून देखील घेतल्या जात आहेत. संधी कुठल्या प्रकारची सोडली जात नाहीये कारण का प्रत्येकी धाव आणि प्रत्येकी रन खूप महत्वाचे आहे. त्या अनुषंगानं खेळ खेळला जातोय. इव्हिनिंगचा शेष येणे, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न आतापर्यंत तरी आपल्याला चांगला पाहायला मिळालाय ज्ञानदेव स्पोर्ट्स कडनं. 37 37 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. संध्याकाळचं शेषण आहे, आज तर दिवाळी जुमाना आपण साजरा करू. अजून जास्त एक्स्ट्रा फटाके लागणार आहेत. यावेळेस फटक्यात अवैध खेळले, हुक करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग शॉट, डाऊन द बॉल, फिल्डर मोठी चूक झाली आहे. अजून एक चूक, चुका आणि चुका होत असताना सेट बॅटरला जर तुम्ही संधी अशी दिली तर मात्र धावसंख्या जी आहे ती तुम्हाला जास्त पाहायला मिळेल. 39 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक, संधी तर नक्कीच होती. फिल्डर कडनं अफेक्ट देखील भरपूर चांगला होता. पुढील चेंडू यावेळेचा हा देखील फटका फसला. मिस टायमिंग शॉट, जेल तर होणार नाहीये. फिल्डर तेवढाच वेगानं पोहोचल्यात, मात्र वैभव स्ट्राईक घेणार आहे. त्याला स्ट्राईक देखील हवी आहे आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अजून 2 जाते पुढे. स्कोर कार्ड वरती धावा 41 आणि अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. उद्या वेळेवरती यावं लागेल कारण का उद्या वेळेवरती आपला शेड्यूल सुरू होणार आहे. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. पहिला सामना बरोबर 9 वाजता बोईर 11 विरुद्ध श्री गणेश ए संघ. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. दुसरी मॅच आरके स्पोर्ट्स आणि श्री गणेश बी संघ, अशा मॅचेस उद्याचा नक्की जर शेड्यूल या पहिल्या मॅचनं सुरू होईल. बोईर 11 आणि श्री गणेश ए संघ, आपण वेळेवरती उपस्थित राहायचंय जेणेकरून आपण वेळेवरती बरोबर 9:15 दरम्यान सामन्याला सुरुवात करू. यावेळेचा शॉट सुंदर आहे, शॉट सुंदर आहे. बॅटच्या रडार मध्ये पाठवला त्याला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका. हा सिक्सर एमपीएल.
अधिक वेळ घ्यायचा नाहीये, खास करून शत्ररक्षण करणाऱ्या संघाला आम्ही सामना सुरू होण्याआधीच विनंती करतोय. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि टीम मीटिंग कमी करायची आहेत. विकेट घेतल्यानंतर आपण एकत्र यायचं नाहीये, जागेवरच उभं राहून आपण आनंदोत्सव साजरा करायचा आहे. आणि अगदी 20 मिनिटांमध्ये बरोबर हा सामना आपल्याला संपवायचा आहे. ज्ञानदेव स्फोट आणि चारधाम विजयासाठी 49 धावांचं लक्ष आहे आणि मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत योगेश मडवी. थैंक यू सो मच राहुल, थैंक यू सो मच कलम केणी सर. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. आज के दिन का शायद ये आखिरी मुकाबला होगा, MPL 2022 का ये 27वां पर्व है दोस्तों. और आज का पहला दिन कल और परसों यानी कि 3 दिन चलने वाली MPL यानी कि मानकोली प्रीमियर लीग, आज पहले दिन में बहुत बड़ा क्रिकेट देखने को मिला और ये शायद आखिरी मुकाबला ज़रूर होगा क्योंकि इसके बाद तो मुकाबला नहीं हो सकता. वक्त के कमी होने के कारण ये मुकाबला आखिरी मुकाबला जारी है. बिल्कुल दो बड़े टीमों के बीच ज्ञानदेव स्पोर्ट्स जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 48 रन बनाए, 49 रनों का टारगेट रखा है चारधाम स्पोर्ट टीम के सामने. दोनों टीमों की बात करेंगे तो दोनों टीमों में से चारधाम टीम ने एक मुकाबला जीता है और ज्ञानदेव स्पोर्ट्स ने भी एक मुकाबला जीता है, यानी कि यह मुकाबला उनके लिए बहुत कुछ रखने वाला, मायने रखने वाला है. यदि मुकाबला जीतेंगे तो फिर इस लीग में अपनी ताकत के साथ बने रहेंगे और ये मुकाबला गंवाएंगे तो अगली मुकाबले में उनको डिफेंस रहना पड़ेगा. दोनों टीम को हम शुभकामनाएं देते हैं. विशाल द बेस बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आखिरी मुकाबला दोस्तों, शाम का वक्त हो चुका है. सूरज की किरणें हमसे दूर जा चुकी है, धीरे धीरे सूरज भी ढलता हुआ नजर आ रहा है. यह आखिरी मुकाबला और जीत के लिए 49 का टारगेट. सलामी जोड़ी, ओपनिंग जोड़ी मैदान पर आती हुई चारधाम स्पोर्ट्स टीम की ओर से. यहां सलामी वीर बल्लेबाज हैं केतन माली और श्री कृष्ण माली, दो ताकतवर बल्लेबाज हैं. गेंदबाजी का भार सौंपा कप्तान ने एक तरफ रवि पाटिल की तरफ. पिछले साल में रवि पाटिल ने एक अच्छा क्रिकेट जरूर खेला था, इस साल भी उम्मीद के साथ है उनके कप्तान, उनके ऊपर उम्मीद लगाए बैठे हैं. मगर देखना होगा इस मुकाबले में क्या होगा. 49 का टारगेट सपना लेकर आई है सलामी जोड़ी चारधाम स्पोर्ट्स की तरफ से. ये दो ताकतवर सलामी वीर ओपनिंग ब्लास्टर है 40 प्लस के, आ चुके मैदान पर. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है केतन माली और नो स्ट्राइक एंड पर श्री कृष्ण माली. ये दो बल्लेबाज, गेम ऑन. पहला पावर प्ले का ओवर रवि पाटिल द्वारा फेंका जाएगा. तेज गति करने के बाहर दो खिलाड़ी देख सकते हैं बाउंड्री लाइन के ऊपर है, एक ऑन साइड में डिप मिड विकेट और एक खिलाड़ी ऑफ साइड में लॉन्ग ऑफ के ऊपर है. चलो अंपायर ज्यादा वक्त जाया ना करे प्लीज, क्योंकि वक्त की कमी हमारे पास बिल्कुल आप देख सकते हैं. वक्त तो अब हो चुका है 5:53 हो चुके हैं, यानी कि सूरज ढलते हुए नजर आता है. चलो अंपायर मुकाबला शुरू करें. 49 का टारगेट होगा मैदान के ऊपर, मुकाबला तगड़ा होगा, कहीं मत जाना दोस्तों. फिर एक बार आप सभी का हम स्वागत करेंगे यूट्यूब के माध्यम से. जो भी दर्शक इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं उनका भी हम स्वागत करेंगे. एक बेहतरीन मुकाबला, दोनों टीमों ने एक एक मुकाबला जीता है तो यह मुकाबला उनके लिए बहुत महत्वपूर्ण है. और चलते हैं दोस्तों, मुकाबला शुरू हुआ, गेम ऑन. पहली गेंद लॉब जरूर किया मगर वहां खिलाड़ी तैनात थे, सीने से गेंद को रुकाते हुए बताया हम भी किसी से कम नहीं और पहला धक्का चारधाम स्पोर्ट टीम को.
से विराट कोहली ने बल्लेबाजी की थी, मगर लास्ट मोमेंट क्या हुआ, दिनेश कार्तिक आउट होने के बाद दबाव बढ़ा था। और ये देखिए क्या ड्रॉप, वरना दो गेंदे दो विकेट होती। एक रन जरूर बना एक के साथ चादम सोट टीम का खाता खोलते हुए। 49 का टारगेट है, यानी कि प्रति ओवर की हम बात करेंगे ना 12.25 की औसत बनानी है। पहला ओवर को आपको टारगेट करना है, पहला ओवर में आप 10-12 रन लेते हैं ना तो बिल्कुल इस मुकाबले में बने रहेंगे, क्योंकि आने वाले 18 गेंदे आपके लिए बहुत इंपॉर्टेंट रहेगी। दिनेश कार्तिक आउट होने के बाद लास्ट बॉल रविचंद्र अश्विन ने चौका दागा, दिल जीता भाई आज विराट कोहली ने, विराट पाली खेली और भारतीय टीम को जीत दिलाई। अच्छी गेंद, सटीक लेंथ लाइन के साथ, नियंत्रित टप्पे के साथ गेंदबाजी रवि पाटिल द्वारा, आज कमाल की गेंदबाजी करते हुए पहली गेंद में विकेट, दूसरी गेंद में भी शायद विकेट होती मगर कैच ड्रॉप हुआ, तीसरी गेंद बेहतरीन फेंकी, तीनों गेंदे बेहतरीन फेंकी इस गेंदबाज ने। स्ट्राइकेंड पर बल्लेबाज है श्री माली, श्री कृष्ण माली। ये देखिए पैडोसिप, कमाल की टाइमिंग है, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद सीधे बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, शानदार चौका। कमाल की बल्लेबाजी, पैडल स्वीप किया श्री कृष्ण माली ने और 4 रन के साथ टीम की टोटल 5 पर पहुंची है। चादम सोट यही चाहती है कि प्रति ओवर एकाद दो बड़े हिट जरूर मिले और इस बार भी लव किया, वही खिलाड़ी है प्रभाकर ने कैच को लपका है और ये महत्वपूर्ण विकेट, यानी कि श्री कृष्ण माली जिन्होंने पिछली गेंद में चौका दागा था, अब लौटना होगा बैक टू द डगआउट। केवल 5 तो अब जीतने के लिए 44 की आवश्यकता होगी, 18 गेंदे 44 रन की आवश्यकता, चादम स्पोर्ट टीम के सामने होगा लक्ष्य, मगर शाम का वक्त है दोस्तों, कुछ बता नहीं सकते, ये क्रिकेट खेल है दोस्तों, गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट खेल होता है दोस्तों, राजकरण की तरह क्रिकेट बदलने वाला क्रिकेट खेल है, सुख दुख भरा क्रिकेट का खेल। 18 गेंदे अब 44 की आवश्यकता। प्रणय गए गेंदबाज ओवर नंबर सेकेंड प्रणय भोईर का इस्तेमाल किया। बल्लेबाजी की हम बात करेंगे तो अब जयेश माली आ चुके नए बल्लेबाज और देवा माली, ये दो बल्लेबाज होंगे मैदान में जो कि अब जीतने के लिए 18 गेंदे 44 का टारगेट है भारतीय टीम के सामने। ऐसे ही कुछ रहा था, 12 गेंद में
31 की आवश्यकता थी, बिल्कुल वो मुकाबला जीते भारतीय टीम। जब 19वां ओवर रहा था ना, विराट कोहली ने कमाल की पारी खेली। आज चर्चा बहुत होगी पूरी देश भर में भारतीय टीम के बारे में। और पहले गेंद लाभ किया, खिलाड़ी मौजूद है, दो दो खिलाड़ी गेंद को रोकने में कामयाब। प्रभाकर जब तक गेंद को उठाए फेंके, रन बना एक, और एक के साथ टीम की टोटल रन संख्या पहुंची है 6 रन। तो टीम की जो टोटल स्कोर की बात करते हैं, 6 रन बन चुके हैं। जीतने के लिए अभी भी 43 की आवश्यकता। बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, और अब ये मुकाबले की बात, संघर्ष जरूर करना होगा इन बल्लेबाजों को। रन बना एक, एक के साथ टीम की रन संख्या। और इस बार गेंद को हवा में जरूर लॉब किया था, प्रयास बहुत बड़ा किया फील्डर ने, मगर तब तक रन बने हैं 2। रनिंग बिटवीन द विकेट भी अच्छी है, और टीम की टोटल 2 रन से आगे, टीम की टोटल 9 रन। पंद्रह गेंदे 40 की आवश्यकता। इस बार में स्टैमिंग स्ट्रोक, विकेट कीपर गेंद के नीचे, और एक बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। अब दबाव बढ़ चुका है टीम की टोटल केवल स्कोरबोर्ड के ऊपर है 9 रन। जीतने के लिए अभी भी 40 की आवश्यकता है। इस ओवर की गेंदे 2 अभी भी बाकी है, यानी कि 14 गेंदे 40 का समीकरण है। मुकाबला अभी भी बैलेंस है दोस्तों, क्योंकि आने वाली बल्लेबाजी यदि ताकतवर होती है, आने वाली 8 गेंदे मुकाबले का रुख बदल सकती है। 8 गेंद में 3-4 बड़े स्ट्रोक आते हैं ना, तो भी यह मुकाबला आखिरी ओवर में ताकतवर और एक अच्छा देखने को मिल सकता है। तो जीत के लिए हम बात करेंगे, अभी भी 14 गेंदे 40 का समीकरण है। गेंदबाज तैयार, नए बल्लेबाज मैदान पर। विकी, अच्छी गेंद थी, बिल्कुल अपील थी, मगर बल्ला और गेंद का संपर्क जरूर हुआ है। यस, अंपायर ने बता दिया कि बल्ले और गेंद में संपर्क जरूर हुआ था। एक के साथ टीम की टोटल 10 पर पहुंची है। अभी भी जीतने के लिए 39 की आवश्यकता है। 13 गेंदे 39 रन, यानी कि प्रति गेंद 3 रन की आवश्यकता है। तो कल सुबह मुकाबला होगा, इस बात के ऊपर गौर करें। पहला मुकाबला भोईर 11 वर्सेस श्री गणेश 11 ए, सुबह आपको 8 बजे रिपोर्ट देना होगा, और 9 बजे मुकाबला शुरू होगा। और ये बेहतरीन शो की, उतनी बेहतरीन फील्डिंग हवा में स्ट्रेच होते हुए, बिल्कुल यहां गेंद को रोका प्रभाकर ने, रन रोके अपने टीम के लिए 5। एक ही रन आया इस ओवर से आखिरी गेंद में, और टीम की टोटल 2 ओवर के समाप्ति के बाद 11 रन। और जीतने के लिए अब 38 रन की आवश्यकता होगी। 12 गेंदे बचे हैं और 38 की आवश्यकता है।
तो निर्णय के ओवर आखिरी ओवर दोस्तों, मुकाबले का रुख बदलने वाला, फैसला बताने वाला ये ओवर है दोस्तों। आखिरी ओवर जीत, आखिरी दो ओवर है, 12 गेंदे और शायद 38 रन की आवश्यकता होगी। आने वाला ओवर यहां से बल्लेबाजी तगड़ी होती है ना तो जाकर यहां पर चारधाम स्पोर्ट टीम ये मुकाबला जीतने का सपना रख सकती है। सपना दोनों टीमों ने रखा है इस मुकाबले को जीतने के लिए। और इस बार लॉब किया, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम और एक विकेट मैदान से बाहर। एक के बाद एक चारधाम स्पोर्ट टीम के लिए धक्के लगते हुए और अब मुश्किलें पैदा होती हुई। अभी भी वक्त नहीं है यहां से जीतने के लिए, 11 गेंद में 38 की आवश्यकता होगी। नए बल्लेबाज मोहित केने, जीत की हम बात करेंगे तो अब 11 गेंदे बची है और 38 की आवश्यकता है। अब एक ही बात जरूर कहना चाहूंगा इन बल्लेबाजों के लिए कि रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। वक्त बदल चुका है, शाम हो चुकी है, मगर रोज मोहित केने में अभी भी वो ताकत है। पहली गेंद प्रभाकर नहीं छोड़ सकते, बिल्कुल अब तक उन्होंने दूसरा कैच पकड़ा है, शानदार फील्डिंग की है और मोहित केने को भी लौटना पड़ेगा। एक के बाद एक और एक झटका लगता हुआ। रोक रक्कम 500 रुपये कैश प्राइज आलेली आहे। दुसरी विकेट हॅट्रिक एमपीएल 2022 स्पर्धेमध्ये त्यांनी पूर्ण केलेली आहे। पहिली हॅट्रिक योगेंद्र भोईर यांनी पूर्ण केलेली, तर दुसरी हॅट्रिक वैभव माले यांनी पूर्ण केलेली आहे। तो बिलकुल एक
अच्छी गेंद थी बिल्कुल रन नहीं लेना चाहते शायद। अब ये मुकाबला हाथ से जरूर निकल चुका है क्योंकि 7 गेंद में 38 रन, क्योंकि जरूरत है 6 छक्कों की जहां शादाम सोट ये मुकाबला जीत सकती है। कई तो रणनीति बदल गई और शायद उनकी बल्लेबाजी लड़खड़ाई जीतने के कोशिश में थे मगर हार का सामना करना पड़ा। इतना बड़ा ये नहीं था कि तो बिल्कुल दोस्तों ये ओवर रहा मेडन और साथ साथ 4 विकेट। एक बार जोरदार तालियां वैभव के लिए जिन्होंने मेडन के साथ 4 विकेट ली। अभिनंदन वैभव माली। मेडन विकेट सलग 4 चेंडूवर 4 फलंदाजांना जलबाच्या स्वरूपात बाद केले आणि एमपीएल स्पर्धेमध्ये दुसरा गोलंदाज ट्रिले विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा। यस सर, एक बात जरूर है कि ये बल्लेबाज रन क्यों नहीं ले रहे। यहाँ रन रेट की बात चलेगी, जब मुकाबले बराबरी पर आएंगे ना तो रन के साथ यहाँ रन रेट निकाला जाएगा, तब मुश्किलें। चारधाम टीम आप इस बात के ऊपर गौर करें क्योंकि आप हार गए तो क्या, आगे कितने रन बढ़ते हैं इसका प्रयास जरूर करें क्योंकि रन रेट के ऊपर ही टीम को निकाला जाएगा, आगे यही होने वाला है। उद्या ठीक 9 वाजता बरोबर भोईर 11 आणि श्रीगणेश ए या संघाने आपली रिपोर्टिंग करायची। बरोबर 9 वाजता आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे, त्यानंतर दुसरा सामना असेल आरके बिल्डर आणि श्रीगणेश बी। या चारही संघांना आम्ही आवाज देतोय, उद्या ठीक 9 वाजता बरोबर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत भोईर 11 आणि श्रीगणेश ए संघ। तो नए बल्लेबाज है साहिल केनी, शायद बहुत लेट आए हैं और लेट में क्यों ना हो, लेट आकर सेट जरूर बनना चाहिए क्योंकि यदि मुकाबला हारे क्यों ना, मगर कम रनों से कैसे मुकाबला हारता है इसके ऊपर। अच्छी स्ट्रोक है बिल्कुल आड़ी बैट से खेलना, रन एक जरूर बना है, एक एक रन बनाकर टीम आ गई। औपचारिकता इस मुकाबले में, यह मुकाबला भी शायद एक तरफा नजर आ रहा है क्योंकि 49 रनों का टारगेट था और उसका पीछा करने उतरी टीम चारधाम स्पोर्ट्स, पूरी तरह से उनकी बल्लेबाजी ढेर हुई और ये मुकाबला उनके हाथ से निकल गया। ओह, फिर एक बार एक रन जरूर बनेगा, शायद आखिरी 3 गेंदे हैं। 13 रन बन चुके हैं, और इस बार गेंद को हवा में जरूर खेला है, काफी दूर है, रन तो जरूर बनेंगे एक और दूसरे के लिए पलटे, रन बने हैं 2। केवल मुकाबले में औपचारिकता है, मुकाबला एक तरफा, रिवर्स खेलना चाहते थे, जानते हैं कि जब घी सीधे उंगली से नहीं निकल रहा है तो उंगली टेढ़ी करके देखते हैं, मगर टेढ़ी उंगली से भी नहीं निकला घी क्योंकि जानते हैं ये मुकाबला भी हार चुके हैं। फुल टॉस मिली है और अच्छी फील्डिंग, रन बना, एक ओवर की समाप्ति, मुकाबला जीता। यहां से ये मुकाबला जीत चुके हैं नांदेव स्पोर्ट्स टीम, जिन्होंने आज की पूरी दिन में 2 में से 2 मुकाबले जीते हैं, और दूसरी तरफ है चारधाम स्पोर्ट्स टीम जिन्होंने 2 में से 1 मुकाबला जीता और ये मुकाबला हारना पड़ा। हार्ड लक चारधाम स्पोर्ट टीम, कॉन्ग्रेचुलेशन टीम नांदेव स्पोर्ट्स। और आज का दिन यही समाप्त हुआ, मैन ऑफ द मैच का हकदार वैभव माली, जिन्होंने 36 रन की नायाब नॉट आउट पारी खेली और गेंदबाजी करते हुए मेडन ओवर के साथ 4 विकेट ये कारनामा किया है वैभव माली ने, वो बने हैं मैन ऑफ द मैच। आइए वैभव। धन्यवाद योगेश मडवी। उद्या ठीक 9 वाजता आपण खेळाला सुरुवात करणार आहोत भोईर 11 आणि श्रीगणेश ये संघ।
अपन बरोबर नमस्ते अभिनंदन वैभव माले, अभिनंदन रविदादा पाटील, अडलक चार धाम तर सामनावीर ट्रॉफी च वितरण केलं जातंय अरुण केनी यांच्या शुभ हस्ते।